विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत आहे या गेल्या वर्षी ना कोविडची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा एवढी भयंकर होती की एवढी अवघड परिस्थिती होती की बोर्डची एक्झाम देखील कॅन्सल करावी लागले आणि मुलांना त्यांच्या टेन्थ स्टँडर्ड इलेवन स्टँडर्डच्या बेसिसवरती हो ना मार्क्स दिले गेले ओके या वर्षी तसंच होईल असं पर्याय जणांना वाटतंय पण मी तुम्हाला सांगतो तसं होणार नाही आहे कारण आपल्या मंडळानं पण हालचाली सुरू केलेत मी एका न्यूजपेपरमध्ये वाचलं त्यांनी क्लिअरली सांगितलं होतं की बोर्डची एक्झाम ही फेब्रुवारी मार्चमध्येच घेता येऊ शकते का याची त्यांनी आता ते म्हणतो ना पडताळणी घ्यायला के सुरुवात केलेली आहे शिक्षण मंडळानं ओके okay, मंडळाला आपल्या परिस्थितीशी काय देणं घेणं नाहीये तुम्ही ऑनलाईन शिकताय का ऑफलाईन शिकला या गोष्टीशी पण काय देणं घेणं नाहीये आम्हाला आमच्या ठरावी ठरलेल्या वेळेतच एक्झाम घ्यायच्या असतात मंडळाचं सांगतोय मी गेल्या वर्षी पण असंच झालं एक्झाम घेणारच असं आपल्या शिक्षण मंत्र्यांनी शेवटपर्यंत सांगितलेलं आम्ही मुलांचं सा नुकसान होऊन देणार नाही आम्ही एक्झाम घेणारच पण पर परिस्थिती एवढी बिकट होत गेली की शेवटी ती एक्झाम कॅन्सल करावं लागली या वर्षी नाही कॅन्सल केली पाहिजे एक्झाम या मताचा मी आहे लक्षात घ्या एक्झाम व्हायलाच हो पाहिजे नाहीतर चुकी एक चुकीचा एक म्हणतो ना आपण चुकीची एक पण अशी प्रथा किंवा चुकीचं म्हणतो ना एक पायदंड घातला जाईल लक्षात घ्या की जेणेकरून मुलांना त्याची सवय लागेल होईल काहीतरी होईल एक्झाम कॅन्सल तसं नको आहे मग आपण आता काय केलं पाहिजे जर फेब्रुवारीच्या एंडमध्ये मार्चमध्ये एक्झाम सुरू होत असेल तर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी चार महिने आहेत आता हे चार महिने आहेत हे दोन प्रकारे बोलतो अरे बापरे चोरच महिने शिल्लक आहेत आता माझं कसं होणार अशी मुलं आहेत किंवा काही मुलं अशी आहेत चार महिने म्हणजे प्रचंड वेळ आहे माझी प्रॉपर व्हिजन होणार आहे मला या टाईपची मुलं हवी आहेत विदाऊट पॅनिक न होता लक्षात घ्या म्हणजे घाबर न घाबरता तयारी करा ना चार महिने पुष्कळ झाले मग पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा ही जी या वर्षीची दिवाळी आहे ना याचं सेलिब्रेशन टोटली वेगळ्या प्रकारे करावं लागणार आहे फटाके फोडायचेच आहेत लक्षात घ्या ते एन्जॉय पण थोडा वेळ करणारच आहे पण अभ्यास करायचा आहे तोही प्रचंड दिवाळीतच तुम्ही सबमिशनचा लोड असेल तर तो, तो कम्प्लीट करा पण रेग्युलर सीईटी प्लस बोर्ड दोन्हीही अभ्यास तुम्हाला करायचा आहे नाही मी आता फक्त बोर्डचीच प्रिपरेशन करणार आहे सीईटी मी नंतर करेल असं नको आहे का माहिती आहे का कारण दोन वर्षापूर्वीच मला आठवतंय की त्यांनी बोर्डच्या एक्झाम नंतर दहा दिवसातच सीईटीचं प्लॅन केला होता दुर्दैवान तसं झालं नाही कोविडमुळं ठीक आहे पण या वर्षी जर बोर्डची एक्झाम झाली त्यानंतर दहा ते पंधरा दिवसातच सीई ची एक्झाम होणार आहे आणि त्याच्यामुळं काय होणार माहिती का बाळांनो की आपल्याला बोर्डनंतर सीई टीची तयारी करू असं जर म्हटलं आणि वेळ नाही मिळाला तर विनाकारण टेन्शन येऊ तर मी काय ठरवलं यावर्षी की आम्ही लवकरच सीई टीचा क्रॅश कोर्स लाँच करणार आहे सीई क्रॅश कोर्समध्ये आम्ही बऱ्यापैकी जो तो पार्ट कवर झाला की बोर्डला पण तुम्हाला त्याची हेल्प नक्की होणार आहे बोर्डला पण एमसी क्यू असतात बोर्डला पण न्यूमेरिकल असतात बोर्डमध्ये पुन्हा व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन असतात मग जेव्हा तुम्ही सीई टीची तयारी करताय बाळांनो तेव्हा बोर्डची होतेच आणि ऑब्वियसली जेव्हा बोर्डची तयारी करतात तेव्हा पण सीई होत असतं पण आपल्याला सवय काय आपल्याला क्वेश्चन्स पहिल्यांदा क्लिअर असते तेच आले तर ते बरं वाटतं मग पी क्यू करावेच लागतील आता मुद्दा काय बघा की पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितलं दिवाळी दुसरी गोष्ट प्रॉपर प्लॅन करा कुठला सब्जेक्ट अवघड वाटतोय ना त्याच्यासाठी जास्त वेळ द्या या चार महिन्यातला जास्त वेळ त्या सब्जेक्टसाठी द्या आणि जे सब्जेक्ट सोपे आहेत तुमचे झालेले आहेत असं तुम्हाला वाटतं त्याची प्रॉपर रिव्हिजन करा पण गाफील राहू नका गाफील राहू नका मी तर सगळ्यांना सांगतोय की फेब्रुवारी मार्चमध्येच एक्झाम होईल फेब्रुवारीच्या एंडमध्ये सुरुवात होईल शेवटच्या आठवड्यात आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात ती संपेल आणि मार्च एंडलाच किंवा एप्रिलमध्येच टी होईल असं आपण कन्सिडर के करूया ओके आता होतं काय बघा फिजिक्स आहे केमिस्ट्री आहे आणि मॅथ्स तुम्ही काय करा की प्रत्येक टॉपिकचं वेटेज काय आहे ते बघा आणि फिजिक्समधले ज्या टॉपिकचं वेटेज सहा सात मार्काचं आहे त्याच्यावर फोकस करा हे सगळं या दिवाळीच्या सुट्टीत करा बघा तुमचा लोड कमी होईल टेन्शन दूर होईल पण जर सुट्टी माया घालवली तर विनाकारण तणाव निर्माण होईल आणि जो करन, हो इल, मला नको आहे त्यामुळे प्रॉपर तयारी नक्की करू आपण ठीक आहे मग लवकरच याचा प्लॅन करूया पण तुम्हाला अलर्ट करायचं होतं म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ तयार केला ट्वेंटी ट्वेंटी टू बॅच आणि गेले तीन चार दिवसात बघितले मी एकेका दिवसात माझे पाचशे ने सातशे आठशे सबस्क्रायबर वाढलेत धन्यवाद त्याच्याबद्दल आणि माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट पण आहे की असंच चॅनल जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा योग्य तीच माहिती तुम्हाला पुरवली जाईल आपल्या चॅनलवरती आणि जे विदाऊट म्हणजे काय मला म्हणायचं आहे जे तुमच्या गरजेचं आहे तेच तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल ओके बाकीचं काय फापटपासला चॅनलवर असणार नाही आहे जे तुम्हाला गरजेचं आहे तेच आम्ही प्रोव्हाइड करू प्रत्येक वेळेस आम्ही तुम्हाला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करूच आणि माझ्यासाठी ना टॉपर्स मी नेहमी कौतुक करतो ओके पण जे टॉपर नाही आहेत पण जे कष्ट घेत आहेत त्यांची तयारी आहे कष्ट घ्यायची ही मुलं मला खूप आवडतात हा मान्य एक सगळेच टॉपर होऊ शकत नाही आहेत आता होतं काय बघा की मी जर टॉपरकडच फोकस करत बसलो ठीक आहे ऑब्व्हियसली त्यांचा रिझल्ट जास्त चांगला लागेल मग खूप ॲडमिशन्स येतील पण माझं म्हणणं काय आता हे यूट्यूबरचा प्रत्येक सबस्क्रायबर माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे ओके आणि तुम्हाला जे काय हवं आहे ते मला माहिती आहे माझा तोच प्रय तोच देण्याचा तुम्हाला प्रयत्न असणार आहे त्यामुळे थोडंसं काय करा की चॅनलवर हजारो व्हिडिओ आहेत तुम्ही जरा थोडंसं सर्च करा आता गमत सांगू का आता केमिकल कायनेटिक्स तुम्ही नुसतं व्हॉइसमे सर्च करा ना वॉय यूट्यूबवरती की सह्याद्री ट्युटोरियल केमिकल कायनेटिक्स सात ते आठ छान असे व्हिडिओ तुम्हाला मिळतील मग केमिस्ट्री सोल्युशन सॉलिड स्टेट कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे त्याच्यानं तुम्हाला जाऊ का असे कितीतरी चा टॉपिक्स त्यात कवर आहेत आपल्या इथं फिजिक्सचे मी छोटे छोटे असे व्हिडिओ तयार केलेत की मी न्युमेरिकल्स कव्हर केलेत के के युनिट कन्वर्जन शिकवलं आहे मग चॅनलचा जास्ती जास्त फायदा करून घ्या ठीक आहे मित्रांनो मग ऑल द बेस्ट धन्यवाद